तर नक्कीच त्वरित क्षेत्रशन सजून घ्यायचं आहे. पाहू शकाल आपण वेद इलेव्हन, ओम साई इलेव्हन यांच्या माध्यमातून ही मात्र लढत पाहायला मिळते. यावेळी नॉकआउटचा सामना, मात्र यावेळी दोन षटकांचा सामना राहील. गेम फास्ट करायची आहे. वेद इलेव्हन संघ नाण्यापैकी हरली, नक्कीच पाहू शकाल आपण. यावेळी विचार केला गेला, वेद इलेव्हन संघ नाण्यापैकी जिंकले. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि मात्र क्षेत्र सजून घ्यायचं आहे. तर तसेच निर्मिती इलेव्हन संघाचे सर्व खेळाडू यायचे आपण. तर पाहू शकाल आपण आदित्य एक लेदर क्रिकेट सारखा कमरेला रुमाल लावून खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं. आदित्यची आज समालोचनाची जादू आपण मात्र त्यांच्या वाणीतून ऐकली नाही आहे. तर नक्कीच काही वेळानं आपण त्यांच्याकडे जाणार, कारण की त्यांचा आत्मविश्वास प्रबळ आहे. कारण की कालच्या दिवसामध्ये त्यानं मात्र जिंकलं गेलेलं चार सामने, आजच्या दिवसामध्ये त्यांना रिलॅक्झिंग क्रिकेट खेळण्या मात्र यावेळी संधी आली आणि या संधीचा कितपत फायदा घेतला जाईल सेमीफायनलच्या सामन्यामध्ये तितकं पाहणं गरजेचं. तर नक्कीच ओमसाई इलेव्हन संघाचे दोन फलंदाज विशाल आणि मात्र दुसरा फलंदाज नक्कीच विचार केला गेला बारक्या. तर गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज तयार, पहिला षटक घेऊन जलद गतीचा असबाग शेख नावाचा व्यक्ती अतिशय हुकमी एक वाबजे गावचा गोलंदाजीचा मादक यावेळी विचार केला ब्रह्मास्त्र. याची गोलंदाजी अतिशय घातक, नागझरीच्या मैदानावरती पुरेपूर फलंदाजाला नांगी तोड केली होती या गोलंदाजानं. खऱ्या अर्थानं वेगवान चतुर गोलंदाज. गोलंदाजीच्या माध्यमातून पहिली पेशकर अराउंड द विकेट, पहिली रेलवरी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एस टी रक्षक चुकतोय रुपेश, यावेळी पाहू शकाल मतलब बॅकअप चांगला दिला जातोय. यावेळी मतलब यावेळी थांबवली गेलेली एक धाव, पहिला चेंडू मतलब निगेटिव्ह पाहायला मिळतोय. तर पाहू शकाल अमर सांगळे नक्कीच चलाक, अमर सांगळे आपण पाहू शकाल यावेळी गलीच्या रिझम मध्ये नक्कीच फुलपाखरू सिरियल मधला समीरची सारखी पर्सनॅलिटी असणारा अमर सांगळे यावेळी गलीच्या रिझम मध्ये शतकशन करतोय. जास्त विलंब करू नका, आपण त्वरित सामन्याला सुरुवात करा. दोन षटकांचा सामना, दोन षटकांच्या सामन्यासाठी मात्र अभेद्य भिंत रचल्या गेल्यात. पाहू शकाल आपण अस्पाक्षक यांच्या माध्यमातून एक जर विचार केला, फाईल लेग रिझम मध्ये दुसरा शतक्षम पाहिला मिळतो. यावेळी मिड विकेट, तिसरा लॉंग ऑन, चौथा यावेळी मात्र काऊ कॉर्नर आणि पाचवा मात्र शतक्षक यावेळी लॉंग ऑफ रिझम मध्ये. ही शतक्षणाची अभेद्य भिंत मात्र भेदली जाईल का विशालच्या माध्यमातून. विशाल विचार केला, क्रिकेट जगतातील अतिशय मोठा नाव, अतिशय चांगली मनमेला व्यक्तिमत्व पुण्यात तयार. आता विशालचा बॅटचा फेस खोलला गेला लॉंग ऑफ रिझम मध्ये. महेश चेंडूवर जाऊन घेतोय, एका ऍक्शनमध्ये उचलणं, येणं, वाकणं, फेकणं, वेल दबडवला गेला आणि आलेल्या या दोन दबा, दोन दबाच्या माध्यमातून अकाउंट मात्र ओपन झालं गेलं. दोन चेंडूचे स्थानांतर, दोन दबा धाव फलकावरती. तर पाहू शकाल रॉकी, नक्कीच जर विचार केला गेला रॉकी आणि सचिन अशा व्यक्ती दोन आहेत, त्यांच्या गाडीला 1000 रुपयाचा पेट्रोल दिवसाला लागतोय. कारण की 220 180 स्पीडमध्ये स्वार असणार आहे आमचे सचिन यांचे. मात्र संघ हरला गेला, नक्कीच त्यांचा जोडीदार अमर मात्र खेळतोय स्पर्धेमध्ये. मात्र मोठा फटका, बिग हिट, व्हेरी व्हेरी लॉंग स्ट्रॉंग षटकार डीजे. तर धन्यवाद डीजे समा. पाहू शकाल आपण सँडीच्या माध्यमातून राजेंची अप्रतिम धून वाजवली गेली. मनगडानंच कापता मी तलवारीच्या पाती, मनगडानंच कापता मी तलवारीच्या पाती, मनामध्ये जीवन ते अजून आमच्या राजा शिवछत्रपती. यावेळी मात्र पुन्हा एकदा लेटकाट, नजाकत, नजाकत आणि फक्त नजाकत. यावेळी चोट्या दोन धावा, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, चित्त्याची दौड, वाघाची मात्र झडप आणि मात्र गरुडाची भेदकता यावेळी दोन शतकशकाच्या माध्यमातून पाहायला मिळते. आलेल्या दोन धावा धावफलक काढण्यास काम करतात. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या, दस का दम. तर नक्कीच पाहू शकाल आपण यावेळी मात्र सामना रंगतोय. यावेळी आटीतडाची लढत, यावेळी नॉकआउट सामना. पुण्याचा गोलंदाज तयार, मोठा फटका हवेमध्ये, बराच का नो मॅन स्टँडिंग डिलेवर. चेंडू मात्र मिड विकेट आणि काऊ कॉर्नर रिझम मध्ये. क्षेत्ररक्षण मात्र धावून येतोय. पुन्हा एकदा आलेल्या दोन धावा,
शतक क्रमांक पहिला या वेळी मार्गस्थ असता वेळी मात्र पाच चेंडूवरती या वेळी जमा केलेल्या धावा असतील त्या फक्त 12 धावा. धावफलकावरती शेवटची डिलिव्हरी चांगली गोलंदाजी मात्र गोलंदाजी करत असता वेळी फलंदाजी मध्ये आउटस्टँडिंग दाखवतोय हा विशाल नामक फलंदाज या क्रिकेटच्या मैदानामध्ये. शेवटची डिलिव्हरी मोठा पटका जबरदस्त टायमिंग ग्लोरियस सीमा पार आउट पार एवं क्वालिटी षटकार डीजे. तर धन्यवाद डीजे मास्टर. माझ्या राजाने सांगलंय स्वतःच निर्माण करा भले छोटे का होईना स्वतःच राज्य निर्माण करा त्या राजाला माझा लाख लाख मानाचा मुजरा खऱ्या अर्थानं. तर मान्यसी ग्रामपंचायत वावंजे सरपंच पदी विराजमान झालेले काही दिवसापूर्वी आमचे सर्वांचे लाडके आमचे जर विचार केला यांच्यामध्ये पलकोपर आमने उनको बिटा के रखा है असे आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व दशरथ गणापाटी साहेब यांचं आगमन झालंय. तर विनंती करतो आपण आलात आपल्या या शोभेची आपल्या स्पर्धेची शोभा आपण वाढवली आपल्याला विनंती असणार यायचं आपण आतील कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. खऱ्या अर्थानं WPL धमाका 2018 इवलीचे रोप लाविले दारी त्याचा वेळू गेला गगनाभरी. DB मात्र यांच्या माध्यमातून WPLचा आगाज झाला. 2015 रोजी एक दिवशीय स्पर्धा मात्र खेळवली गेली त्याच्यानंतर हे चौथं पर्व आणि चौथं पर्वामधील अत्यंत शेवटचा क्षण यावेळी पाहिला मिळतोय. नक्कीच आबाल भरून आलं होतं ही स्पर्धा सुरू होताना आबाल भरून आलं होतं ही स्पर्धा सुरू होताना आता मात्र डोले भरून येतात या स्पर्धेला निरोप देताना. तर नक्कीच पंचांचा कौल आला गेलाय. षटक क्रमांक पहिला समाप्त धावफलकी धावा वाऱ्याच्या वेगानं जाऊन पोचली यावेळी 18 घरात जबरदस्त फलंदाजी. तर नक्कीच दशरथ गणापाटी साहेबांचं आगमन झालंय आपल्या या शृंखलेच्या माध्यमातून या कमेडीच्या माध्यमातून आणि कॉमेंट्री डिपार्टमेंटच्या माध्यमातून मी आपलं सहर्ष स्वागत करतोय. तर षटक क्रमांक पहिला समाप्त दुसऱ्या षटकाचा मानकरी अजय खैरे मात्र यावेळी फलंदाज विशाल मात्र विशाल कामगिरी करतोय. विशालला विशाल पराक्रम करणं गरजेचं आणि तोच पराक्रम गाजवतो विशाल फलंदाजीच्या माध्यमातून. तर अजय खैरे यावेळी मात्र कशा प्रकारे मात्र ज्याच्या नावामध्ये जय मात्र तो यावेळी जय संपादित करून देणार का हे तितकं पाहणं गरजेचं. समोर फलंदाज बारक्या फलंदाजाचा विचार केला मैदान गाजवलाय पहिल्या सामन्यापासून या बारक्यानं तोच बारक्या पुन्हा एकदा तयार. यावेळी मात्र खेळण्याचा प्रयत्न पाहू शकाल आपण चांगल्या चेंडू बारक्यानं मात्र यावेळी शॉर्ट सिलेक्शन चुकीचं केलं होतं. या चेंडूला कव्हर आणि पॉईंटच्या रिझममध्ये ढकलणं गरजेचं असं वेळी या चेंडूला बॅकअप पॉईंट रिझममध्ये ढकलण्याचा प्रयत्न बारक्याच्या माध्यमातून करण्यात आला आणि मात्र प्रयत्न फसला गेला. नक्कीच आपण पाहतो सचिन तेंडुलकर सर यावेळी क्रिकेट जगतात महान का झाले तर एका शॉर्ट नक्कीच चेंडूमध्ये तीन प्रकारचे शॉर्ट लगावण्यामध्ये माहिर होते. यावेळी पुन्हा एकदा जबरदस्त डिलिव्हरी पंचांचा इंटरनॅशनल क्रिकेटचा 22वा नियम जशा प्रकारे एखाद्या वालू उपसावर छापा टाकला जातोय तशा प्रकारे महेश पाडेकर यांचा छापा या गोलंदाजावरती टाकला गेलाय. व्हाईटचा इशारा अवंतर धावसंख्येवर 19 धावा धावफलकावरती इंटरनॅशनल क्रिकेटचा 19वा नियम पाहिला. चौकार आणि षटकारासाठी त्या नियमाचा वापर केला गेला आणि तोच नियमाची धावसंख्या धावफलकावरती 19 धावा 0 विकेटच्या यावेळी सांगतेनंतर पुन्हा एकदा जबरदस्त डिलिव्हरी बारक्या चुकी करतोय चुकीला माफी नाही हे दोन निगेटिव्ह चेंडू मात्र बारक्यानं मात्र दोन चेंडू होते एखादा मोठा फटका कन्वर्ट केला असता एखादी मात्र सिंगल डबल कारण की सध्या चरणमध्ये असलेला फलंदाज विशाल पाहू शकाल आपण. मात्र विशाल जेव्हा जेव्हा चरणमध्ये राहतो तेव्हा तेव्हा मैदान गाजवतोय कारण की मी या फलंदाजाला पाहिलंय याची फलंदाजी मी अत्यंत जवळून पाहिली तोच विशाल. नॉस्टाइकेंट मोटा पटका लॉन्ग वे बिग सिक्स साधा बिग स्टडी दिसे.
तर धन्यवाद डीजे मास्टर भावा अशी तू लयबारी केले असेल तू पण खूप मारा मारी पण आता आमच्या नादी लागू नकोस कारण आतापासून सुरू झाली शिवजयंतीची तयारी तर सर्व शिवभक्तांच्या मनामध्ये एकच वादळ 19 फेब्रुवारी जगाद्वारी तर शिवाजी राजेंची नक्की जयंती साजरी होणार टाटा माटात आणि त्याच दिवशात तर पवित्रकाला पण शिवराजांचं गाणी यावेळी वाजवलं जातं डीजे मास्टर समाधान सँडी यांच्या माध्यमातून पुण्याचा गोलंदाज तयार अजय यावेळी बोटा पटका बारक्याची नावाची जादू सीमा पलीकडे यावेळी मात्र राम रहीम षटकार डीजे तर धन्यवाद डीजे मास्टर छत्रपती शिवाजी राजे घोड्यावर बसले कारण की छत्रपती शिवाजी राजांकडे दोन घोडे होते एक कृष्ण घोडी पांढऱ्या शुभ्र रंगाची जिचा वापर शिवाजी महाराजांनी दिल्लीहून पळण्यासाठी वापर केला होता आणि दुसरी घोडा होता विश्वास घोडा ज्यावेळी मात्र शिवाजी महाराज लाल महालात घुसले शाहिस्ती खानाची बोट छाटली तेव्हा शिवाजी महाराज विश्वास नावाच्या काल्यावर घोड्यापासून सर झाले होते दोन घोडे शिवाजी महाराजांचे पुन्हा एकदा तयार पुन्हा एकदा माझा खेळून करतो चेंडू ट्रायबल करतोय मोठा माझा फलंदाज पाहू शकाल बारक्या यावेळी माझा बारक्या कांबळ्याची फलंदाजी तशी विशालची फलंदाजी आणि तशी जी फलंदाजी आणि या आलेल्या 3 धावा आणि ही आलेली 34 धाव लेझी क्रिकेट अतिशय शांत क्रिकेट पाहायला मिळतोय जबरदस्त रंगत पाहायला मिळते वे दिले वन अमरच्या चेहऱ्यावरती यावेळी थोडस चिंतेचं वातावरण अमर सांगणे थोडासा नाराज क्रिकेट मध्ये पाहिलं गेलं 4 धावा आल्या धाव पुढे करते धाव संख्या जाऊन पोहोचते 35 घरात जबरदस्त क्रिकेट जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळते क्रिकेटचा तरार पाहायला मिळते पारक्या पाटीलच्या नावाचा विचार केला गेला मोठा नाव मोठा ब्रँड विकला जातोय यावेळी माझ्या ओमसाईच्या माध्यमातून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुण्याचा चेंडू खेळून काढतोय चेंडू सीमा नजदीक यावेळी चेंडू आडला जातोय पुन्हा आलेल्या या 2 धावांच्या माध्यमातून धावफलक पुन्हा झालते धाव संख्या जाऊन पोहोचते 37 घरामध्ये 37 धावा 38 धावांची गरज येणार आहे 12 चेंडू वेळ दिले पण संघाला तो पर्यंत समाधान डीजे तर धन्यवाद डीजे मास्टर तो बोलतो सत्कार समारंभकडे तर प्राप्ती डिजिटल लाईव्ह कव्हर करायचं आपण तर मी विनंती करतो डीबीबाई माते साहेबांना आपण यायचा नक्की सी मला अरविंद मात्रे यायचं आपण नक्कीच आपण पाहू शकाल आमचे गुरु महागुरु अरविंद मात्रे यायचं आपण समालोचनची जादू मी त्यांच्याकडे शिकलो ते आमचे सर्वांचे लाडके अरविंद मात्रे साहेबकडे असेल यायचं आहे तर तोपर्यंत बोलतोय सत्कार समारंभकडे तर मी विनंती करतोय मच्छिंद्र पाटील साहेबांना यायचं आपण मान्य श्री दशरथ गणा पाटील साहेबांचं सरपंचपदी विराजमान काही दिवसापूर्वी झालेल्या महान व्यक्तीचं आपण यचोतीत मान सन्मान भारतीय संस्कृतीनुसार करावा मच्छिंद्र पाटील साहेब यायचं आपण तर एक डॅशिंग नेतृत्व असणार आहे जबरदस्त यावेळी मात्र पाहू शकाल आपण नेतृत्व असणारे आमचे सर्वांचे लाडके दशरथ गणा पाटील मान्य सरपंच यांचा सत्कार केला जातोय तर अरविंद मात्र यायचं आपण इथे कुठे आपली उपस्थिती असेल तर यायचं आपण नक्कीच डीबीबाई मात्र डब्ल्यूपीएलचा आगाज केला यांचा जर विचार केला गेला अतिशय मोठी स्पर्धा आयोजित केली गेली नक्कीच
शिखरे उत्कर्षाची तुम्ही सैर तुम्ही करत राहावी, पुढे जाताना आमची शुभेच्छा मागून स्मरावी, इच्छा हो तुमच्या पूर्ण आकांक्षा हीच आमच्या तुळजाभवा पूर्ण चरणी प्रार्थना। तर नक्कीच पुन्हा एकदा मैदानाकडे बोलतो, यावेळी गरज असणारे येणारे चेंडू 12 सामना जिंकण्यासाठी तब्बल विचार केला गेला। 37 धावा फलकावरती 38 धावांच एक बल मोठ आव्हान, सामना जिंकायचा असेल तर पहिल्या चेंडू पासून मात्र तर नक्कीच यावेळी पाहू शकाल आपण गजनी नावन मत प्रसिद्ध असणारे, नक्कीच गजनी यांचं आगमन झालंय। मागच्या वर्षी त्यांचं अप्रतिम डान्स पाहायला मिळाला, यावर्षी देखील डान्स होणाराची शंका नाही आहे, यावर्षी देखील डान्स होणार नक्कीच। मागच्या वर्षी दाखवा एक झलक दाखवा आपण डीजे, आपण एक गाणं लावायचंय, कॅमेरा कव्हर करायचा मित्रांनो, एक डान्सिंग स्टार वावलजे गावचा नक्कीच प्रॉपर्टी डिजिटल आपण कव्हर करायचं, एक मोठा डान्सर एक डान्स व्हायला पाहिजे। तर नक्कीच गजनी चांगला आपण डान्स केलाय, या आपण आपला मत भाव पाहू शकता, आपण हातावर चालणारा माणूस पाहू आपण। नक्कीच सामना सुरुवात करायची आहे, गजनी आपण थोडा थांबायचं आहे, आपल्याला संधी दिली जाईल, नक्कीच पाहू शकाल आपण सामना सुरुवात। 38 धाव्याची गरज, 12 चेंडूचा खेळ असणार आहे, गोलंदाजीच्या मार्गवर जलद गतीचा वावंजा एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा अतिशय खूंकार गोलंदाज गोलंदाजीच्या मार्गवर हर्षल पाटील नावाज मध्ये हर्ष असणारा हर्षल मध्ये कशी गोलंदाजी केली जाईल हे तितकं पाहणं गरजेचं। तर हे समोर असणार आहे मॅडी निर्मिती इलेव्हन संघ, आपण थोडा मागवायचं आहे, खऱ्या अर्थानं आपण आज आघाडीवर आहात पण थोडा मागवायचं आहे, हरकत नाही पुन्हा तयार, मोठा फटका परावर्तित करण्याचा प्रयत्न, मात्र यावेळी जबरदस्त चौकार सीमा पार एवं क्वालिटी 4 धावा डीजे। तर धन्यवाद डीजे मास्टर, तलवार घेऊन आती मराठा वीर लढून गेला मराठी हक्कासाठी, त्या सर्व लढणाऱ्या मराठी वीरांना माझा मानाचा मुजरा पुन्हा येतात यार। मोठा पटका जबरदस्त लॉंग वे व्हेरी व्हेरी बिग स्ट्रोक साधवेंसाठी, तर धन्यवाद डीजे मास्टर, खऱ्या अर्थानं राजे शिवछत्रपती फोडला जरी नसा उदलन होईल भगव्या रक्ताची, आणि फाडली जरी छाती तर मूर्ती तिचा राजा फक्त शिवरायाची, तर शिवाजी राजांचरणी पुन्हा एकदा मानवंदना करतोय आणि समालोचनाच्या दुनियामध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय। ही फलंदाजी या फलंदाजाला नक्कीच भाई मी पाहिलंय अत्यंत जवळून, फलंदाजी पाहिली शिरोलीच्या मैदानावरती आहकार माजवणारा हा फलंदाज यावेळी तीच कामगिरी दोन चेंडूमध्ये दाखवतोय पुन्हा एकदा तयार। यावेळी मोठा फटका चेंडू मात्र शानू चेंडू नजदीक, यावेळी चांगलं शब्दक्षम बारक्याच्या माध्यमातून मात्र फेकी थोडीशी चुकी मात्र बॅकअप चांगला दिला जातोय या आलेल्या दोन धावा 12 धावा धावफलकावरती नो चेंडू असणार आहे फ्री हिट, संधीचा पुरेपूर फायदा घेतला जाईल का यावेळी खऱ्या अर्थाने लाभार्थी ठरतोय होय, हे खऱ्या अर्थाने क्रिकेटचा मास संग्राम आणि हे याच सरकार 55 दबाव नसणार आहे, 55 कुणी दबाव टाकू नका। नो चेंडू महेश बाळेकर एक गुणवंत पंच आहेत, त्यांची पंचाची भूमिका बनले खूप वेळा पाहिली आपण करून ते पंचावर कोणत्या प्रकारचं धावणार आहे, प्रमोद वलपकर आपण सहकार्य करा, प्रमोद वलपकर नक्कीच नो चेंडू असणार, पंचांचा इशारा येणार आणि ही मात्र यावेळी 2+1 3 धावा 2 चेंडूच्या धावपळात आलतोय
वारेचे बेकाडे दावसंग जाऊन पोहोचले. त्यावेळी मात्र 13 धावा धावफलका भरती. सामन्याला सुरुवात करा, सामन्याला सुरुवात करा. पाहू शकाल आपण 9 चेंडू असेल, पंच एकूण म्हणतो पंच पाहायला मिळतात. पंचांवर कोणत्या प्रकारचा दबाव नसणार आहे, नक्कीच विनंती असणार आहे आपल्याला. दोन पंच महेश पाडेकर चांगले पंच मानले जातात. रोशन पाटील आपण जायचंय. रोशन पाटील, रोशन पाटील नका आपण थांबा, डिसिजन राहील पंचांचा निर्णय. पंच तुमचा निर्णय द्या, नो राहील फ्रीड असणार चेंडू. पंचा निर्णय अंतिम, पंचांचा निर्णय अंतिम राहील. कोणत्या प्रकारचा फेरबदल करायचा असेल ते दोन पंच डिस्कस करून फेरबदल करतील, त्याच्यामध्ये कोणताही सहभाग नसणार. तर नक्कीच पंचांचा निर्णय अंतिम राहील. दोन चेंडू 13 धावा धावफलकावरती जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतोय. तर नक्कीच आपण पाहू शकता 360 या मिनिटात कोणामध्ये फिरलेला हा मैदान. आणि या मैदानामध्ये नक्कीच जर विचार केला नियमानुसार ऑफ साईडला 5 फिल्डर आणि लेग साईडला 4 फिल्डर अशी रचना करायची असते. आणि त्याच्यामध्ये जर फेरबदल झाला असेल तर नक्कीच आपण पंचांच्या मध्ये नो दिला जाईल. तर नक्कीच पंचांवर दबाव टाकू नका, विनंती असणार आपल्याला. एक चांगलं पंच आहे प्रमोद वलपकर, सहकार्य करा आपण. नक्कीच आपण नियम पाहतो. तर नक्कीच प्रमोद वलपकर चांगला, मतलब आम्ही खूप वेळा पाहिलंय. यावेळी महेश पाडेकरला चांगलं पंच आहे त्यांच्या माध्यमातून आलेला निर्णय. 9 चेंडू असेल आणि या चेंडूरती फ्री हिट असेल, मात्र दबाव टाकू नका, विनंती असेल. चांगले पंच आहेत खऱ्या अर्थानं. दुपारच्या या वेळेमध्ये असं कडक ते उन्हामध्ये 3 दिवस त्यांनी सहकार्य लाभवलाय. कोणत्याही पैशाची आशा नसता वेळी स्वतःचे कामधंदे सोडून यावेळी मैदानावरती त्यांनी उपस्थित दाखवली, क्रिकेटचं प्रेम दाखवलंय. खऱ्या अर्थानं पाहिलं जर नियमानुसार जर विचार केला, नियम क्रमांक त्यासाठी लागू केला आहे, मात्र तो नियमाच्यानुसार यावेळी फलंदाज ऑफ साईडला 7 क्षेत्ररक्षक, नक्कीच 5 क्षेत्ररक्षक असतील. लेग साईडला नक्कीच जर विचार केला 4 क्षेत्ररक्षक असतील. आणि त्याच्यामध्ये कुठे जर कमी जास्ती झाली तर पंचांकडे पूर्णपणे नियमांच्या अनुसार हा चेंडू नो घोषित केला जाईल. आणि तो पंच नो घोषित केला फ्री हिट असणार चेंडू. हा चेंडू फ्री हिट असणार आहे. पुण्याचा गोलंदाज तयार. यावेळी मोठा पटका, हवाई सपार आसमानाला चिरून जाणार चेंडू. एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. तर नक्कीच धावफलक वाऱ्याची वेगानं आलते. 19 धावा धावफलकावरती 30 चेंडूचा खेळ समाप्त. सामन्यामध्ये अजूनही रंगत पाहायला मिळते. सामना अजूनही यावेळी पाहिलं गेलं जबरदस्त पाहायला मिळतोय. A1 क्वालिटीचा सामना यावेळी मात्र बाबांच्या सरजमीवरती. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा तरार, क्रिकेटचा गणगोर युद्ध. मात्र कोणता संघ यावेळी सामन्यामध्ये विजय रथावर स्वार होणार. यावेळी रुपेश विकेट किती मध्ये काढली जाईल का, या रुपेशला मी पाहिलंय. या रुपेशची फलंदाजी पाहिली मी शिर्लीच्या मैदानावरती, अतिशय घनागती फलंदाजी. 50 धावांची पारी करणारा असतो फलंदाज यावेळी माझ्या मैदानामध्ये आकार माजवतोय. सलोकीकडून फर्स्ट फॉलो करून सोडतो या गोलंदाज हर्षलला. विचार विनाम करावे लागेल, शांत डोक्यानं गोलंदाजी करणं गरजेचं. मग पाहू शकाल दबावा माग दबाव यावेळी मात्र करणं गरजेचं राहील. हर्षलला हर्षल पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मध्ये भेटून. यावेळी मात्र हवाई सापर आसमाला चिम्मा घेतोय. फलंदाजी विकेट, मोठा मसागला मोठा विकेट बॅक टू द पवेलियन. तर धन्यवाद डीजे मास्टर. धावफलकी धावा लागल्या गेल्यात
चार्जिंगचा गेम समाप्त 19 धावा तुपानी पाली मात्र आपल्या यावेळी शामेना मध्ये दस्तबिली टाळ्यांच्या गजरानं मात्र यावेळी पाहिलं गेलं. फलंदाजाचं स्वागत केलं श्रीमंत केलडू अभंज गावातील अभिषेकाला रुपेश पाटील अतिशय मात्र यावेळी गर्व मतलब क्रिकेट मध्ये गर्व न करणारा खेळाडू कोणता असेल तो फक्त आणि फक्त एकच रुपेश पाटील. गर्वासाठी नाही तर नावासाठी खेळणारा फलंदाज मात्र याची विकेट काढली गेली. सामना मात्र टर्निंग करून दिलाय, सामना मात्र बदलून दिलाय. मात्र जबाबदारी ढकल दुसऱ्या फलंदाजावर अजयवर आणि अशफाकवर. मात्र यावेळी अजय आणि अशफाक कितपर्यंत साध्यता कामगिरी करणार, का सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅकिंग फलंदाजी होणार, का सामन्यामध्ये गोलंदाजाची यावेळी गोलंदाजी नांगी तोड पाहायला मिळणार फलंदाजाच्या मध्ये जंजीर आणि हातामध्ये बेडा टोकावे लागतील गोलंदाजाला. मात्र गोलंदाजाला यावेळी पूर्णपणे चांगली गोलंदाजी करणं गरजेचं. ओम साई इलेव्हन संघ आपल्या विदर्भ मात्र अंधारात सापडतोय, हातामध्ये लागतो तो लागतो काय. तर यावेळी मात्र ओम साई इलेव्हन संघाच्या फक्त आणि फक्त निराशा. भविष्याकडे पण धावफलक घालते, संघ जाऊन पोहोचते 19 घरात. चार चेंडूच्या सांगतानंतर पुन्हा एकदा तयार गोंदाच्या माध्यमातून हर्षल पाटील सौ पाचवी पेश कर्ज घेऊन राईट टर्म ओवर द विकेट. समोर फलंदाज अजय खरे. यावेळी मात्र अजयच्या बॅटमध्ये गेला चेंडू ट्रायबल करतोय, शतक्षण मात्र चांगलं पाहायला मिळतोय. यावेळी वेणू वाकणं उचलणं फेकणं सिंगल मॅथ्यूसीचा प्रयत्न रन आउटची संधी. मात्र आशफाकनं विकेट टाकली, गरज होती का प्रश्न विचारला जाईल. आणि मात्र ही आलेली एक धाव धावफलकावरती 20 धावा धावफलकावरती. सामना जिंकायचा असेल तर सामन्याचा विचार केला गेला अजूनही यावेळी. मात्र सामन्यामध्ये मजा आहे कारण की येणारे चेंडू बाकी असतील 7 आणि सामना जिंकण्यासाठी गरज असणार ती मात्र 18 धाव्यांची. नक्कीच 18 धावा पाहिजेत 7 चेंडूमध्ये. जबरदस्त क्रिकेट हा चेंडू नक्कीच हर्षलचा चेंडू गोल्डन चेंडू असेल. या चेंडूवरती मोठा फटका आला तर मात्र येणाऱ्या गोलंदाजाची दबाव निर्माण होईल. मात्र यावेळी धावफलकी दबाव लागल्या गेल्यात 20 धावा शेवटचा चेंडू असेल. नक्कीच 7 चेंडू 18 धाव्यांची गरज. सामना बॅलन्सिंग पाहायला मिळतोय. हा चेंडू मात्र गोल्डन सुवर्ण पाहू शकाल चेंडू. यावेळी हर्षलच्या हातामध्ये भवितव्य कशा प्रकारे साध्य करणार हे तितकं पाहणं गरजेचं. जबरदस्त डिलिव्हरी फाईन करतोय चेंडू ट्रायबल करतोय फायनल रिझर्व मध्ये. संजू मध्ये चेंडू मागे सीमा नजीक चांगलं क्षेत्र शांतरामच्या माध्यमातून फेकी केली थ्रो. 2 धावाचा दुजोरा येणारे 7 चेंडू 18 धाव्यांची गरज. षटक समाप्तीचा इशारा 6 चेंडू 18 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. सामना मात्र थोडस गरमागरमीचा पाहायला मिळतोय. सामना मात्र रंगदार पाहायला मिळतोय. 6 चेंडू 16 धाव्यांची गरज. 6 चेंडू 16 धाव्यांची गरज. 6 चेंडू 16 धाव्यांची गरज असणार आहे. दॅट इज समाधान. धन्यवाद. जास्त टीम मीटिंग घ्यायची नाही. 6 चेंडू 16 धाव्यांची गरज. सामना मात्र रंगतदार. खऱ्या अर्थाने मच्छिंद्र पाटील यांच्या चेहऱ्यावरती थोडस चिंतेचं वातावरण कारण की संघाचे पॅकर्स असतील पाहू शकाल त्यांचा संघ खेळतोय. यावेळी मात्र 6 चेंडू मध्ये 16 धावांची गरज असता वेळी कशा प्रकारे मात्र सामना खेळला जाईल हे तितकं पाहणं गरजेचं असेल. तर पाहू शका आपण 6 चेंडू 16 धाव्यांची गरज. यावेळी मात्र स्पॉन्सर संतोष चौधरीच्या चेहऱ्यावरती थोडस चिंताजनक वातावरण पाहू शकाल. खऱ्या अर्थानं तोंडावरती पाहू शकाल चेहऱ्यावरती थोडी स्माईल आहे पण मनामध्ये थोडीशी भीती देखील आहे कारण की समोर गोलंदाज विशाल ज्यानं मागचा षटक चांगला फेकला होता, मागच्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली होती तोच विशाल गोलंदाजीच्या माध्यमातून. मात्र 6 चेंडू 16 धाव्यांची गरज. समोर फलंदाज महेश पाटील. मात्र यावेळी कशा प्रकारे फटका कन्वर्ट केला जाईल तो विचार केला. यावेळी मात्र अभेद भिंत रचल्या गेल्यात. यावेळी पाहिलं गेलं बॅकअप स्क्वेअर लेग रिझन. यावेळी पाहिलं गेलं मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर रिझन. गोलंदाज तयार 16
पहिला चेंडू अतिशय जबरदस्त खोल स्वरूपाचा चेंडू यॉर पर पेवार विरोधी उपे शिकार असा मध्ये शिकंजा रसला जातो या गोलंदाजच्या माध्यमातून. यॉर्क लेनचा चेंडू फेकतोय फलंदाज मात्र फक्त स्ट्राईक रोड करतोय. यावेळी मात्र 5-15 मात्र कशा प्रकारे यावेळी समीकरण जमणार हे पाहणं गरजेचं. 5:15 पनवेल कडून निघणारी ट्रेन नक्कीच पनवेल त्या CST चा प्रवास करतोय. मात्र यावेळी 5:15 प्रवास केला जाईल का या फलंदाजच्या माध्यमातून हे तितकं पाहणं गरजेचं. तर 5 चेंडू 15 धावांची गरज जबरदस्त यावेळी पाहिलं गेलं. क्रिकेटचा तरार पाहायला मिळतोय. विशाल पुन्हा एकदा तयार गोलंदाजीच्या माध्यमातून यावेळी दुसरी पेशकश घेऊन तर नक्कीच यावेळी मात्र धाव फलक आलं. धाव संख्या जाऊन पोहोचली 24 षटकात पुन्हा एकदा गोलंदाज तयार. मोठा फटका फाईन खेळतोय सीमा रेखा नजीक शांताराम चेंडू धाव नेतोय. चेंडू उचलतोय फेकतोय तोपर्यंत यावेळी दुसरी धावायचा प्रयत्न. रनआउटची संधी फलंदाजी विकेट फलंदाज बॅट कुठे पहिले मोठा झटका यावेळी मात्र अजय जबारी जाणते DJ तर दोन्ही बाय DJ मास्टर नक्कीच खऱ्या अर्थानं मात्र DJ मास्टरने गाणं ऐकवलं त्याच्याबद्दल मला असं वाटेल. नव्हता कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा माझी कारण का सिंहासनी बसला होता माझा राजा शिवछत्रपती. जबरदस्त धून वाजवली जाते DJ समाधान यांच्या माध्यमातून अप्रतिम धून वाजवली जाते. मात्र यावेळी पाहिलं एक विकेट धावफलकालते धावसंख्या जाऊन पोचते 25 षटकात 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. सामना जिंकण्यासाठी अजूनही यावेळी मात्र या संघाला 4 चेंडू 14 धाव्यांची 13 धाव्यांची गरज 4 चेंडू 13 धाव्यांची गरज असणार आहे. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतोय. 4-13 समीकरण मात्र यावेळी कशा प्रकारे झुलला जाईल यावेळी फलंदाजचा विचार केला फलंदाजीच्या माध्यमातून नक्कीच नक्कीच फलंदाजचा विचार केला फलंदाज यावेळी मात्र फलंदाजच्या माध्यमातून अरबाज फलंदाज नक्कीच फलंदाजच्या माध्यमातून मैदानामध्ये प्रचारण करतोय. तर 4 चेंडू 13 धाव्यांची गरज पुन्हा एकदा गोलंदाज तयार. मोठा फटका अरबाजच्या माध्यमातून केला जातोय. स्टेटच्या माध्यमातून सीमा नजदीक अडवला जातोय. चांगलं क्षेत्रक्षण ही मात्र चोरली गेलेल्या दोन धाबा धावफलकावरती दोन धाब्याच्या मध्ये धावफलक पुन्हा एकदा आलतं. धावसंख्या जाऊन पोहोचते 27 षटकात 27 धावा धावफलकावरती 2 विकेटच्या 3 विकेटच्या सांगतेनंतर 3 विकेट मात्र गमावले गेले. जी आता पाहिली गेली रुपेश पाटीलने जो स्टार्ट मिळवून दिला होता तो स्टार्ट मात्र शेवटपर्यंत ठेवणं गरजेचं असतं. वेली एका मागे एक विकेटचं पतन होणं आणि एका एक मागे एक विकेट बाहेर जाणं ही मात्र कालाची घंटा वेली इलेव्हन संघाला. आपण येतात तयार मात्र कट करण्याचा प्रयत्न पाहू शकाल आपण. फलंदाजाच्या माध्यमातून चांगली डिलिव्हरी यायलो गोलंदाजाच्या माध्यमातून डॉट चेंडूजी सांगता धावफलक स्थिर धावफलकावरती विचार केला गेला. मात्र यावेळी चेंडू आता बाकी असतील 2 चेंडू मात्र यावेळी 11 धावांची गरज 2 चेंडू 11 धावा सामना बॅलन्स आहे. हा चेंडू मात्र निर्णय कसा याच्यावर षटकार आला तर नक्कीच सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव करेल. पुन्हा एकदा तयार मोठा पटका हवाई सफर आसमानाला चुंबन घेतोय. क्षेत्रक्षण तैनात जे सोडली गेली मात्र यावेळी काही बिघडणार नाही आहे. नक्कीच बॅकअप चांगला पाहायला मिळतोय. यावेळी माझं 1 चेंडू 9 धाव्यांची गरज
एक चेंडू नऊ धाव्यांची गरज पाहू शकाल आपण. प्रमोद वलपकर यांना मात्र जो कमबॅक दाखवला पहिल्या दिवसामध्ये दोन सामना आल्यानंतर कमबॅक कसं असावं याचं मूर्तिमंत उदाहरण दाखवलंय, कारण की त्यांचा प्रयत्न केला अतिशय जबरदस्त प्रयत्न पाहायला मिळाला. प्रयत्नाची पराकाष्ठा, मेहनतीचं जीत आणि अथक सानिध्य त्यांच्या माध्यमातून हे यश मात्र प्रमोदला उत्पन्न झालं. आणि त्या यशाच्या अर्थी हा प्रमोदचा संघ सेमी फायनलचा सामना खेळेल याच्यातील मात्र शंका नाही. पुण्याचा तयार मोठा फटका विजयी चेंडू फलंदाज बाद, तर नक्कीच याच्या पुढचा सामना असेल सेमी फायनल. निर्मिती इलेव्हन विपक्ष किंजल इलेव्हन, यांचा पण दोन्ही संघाची संघ आहे. निर्मिती इलेव्हन किंजल इलेव्हन आणि सामना तीन षटकाचा राहील. निवेदन नोंद घ्यायची आपण, जबरदस्त क्रिकेट पाहू शकाल आपण. तीन षटकांचा सामना राहील. निर्मिती संघाचा संघ अमृत आणि किंजल इलेव्हन सुभाष गोंडली यायचा आपण. तोपर्यंत ऐकू समाधान डीजे यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत डीजे समाधान.